डॉक्टर स्ट्रेंज मल्टीवर्स ऑफ मॅडनेस हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात मल्टीवर्स म्हणजेच बहुविश्व ही संकल्पना वापरली गेली आहे. तुम्ही याआधी मल्टीवर्सबद्दल बरंच ऐकलं असेल. अनेक शास्त्रज्ञांनी याबद्दल अनेक दावे केले, मात्र ही संकल्पना खरी आहे की नाही हे आत्तापर्यंत कोणी सिद्ध करू शकलं नाही. अशा चित्रपटांमध्ये आपण अनेक काल्पनिक पात्रे पाहतो ज्यांच्याकडे विशेष शक्ती असतात, आणि या खऱ्या वाटाव्या यासाठी या कथेत विज्ञानाच्या संकल्पनांचाही वापर केला जातो. तसंच काहीसं डॉक्टर स्ट्रेंज या चित्रपटात दाखवलं गेलं आहे. तर आपण जाणून घेणार आहोत हे मल्टीवर्स काय आहे आणि विज्ञानानुसार त्याच्या अस्तित्वात किती सत्यता आहे. डॉक्टर स्ट्रेंज मल्टीवर्स ऑफ मॅडनेस या चित्रपटामुळे मल्टीवर्स ही संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आणि यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मल्टीवर्स ही एक वैज्ञानिक संकल्पना आहे. या संकल्पनेविषयी शास्त्रज्ञांमध्येच अनेक मतभेद आहेत. आपल्या विश्वाच्या बाहेर कोणतेही विश्व अस्तित्वात आहे की नाही यावर तज्ज्ञांचे मत वेगवेगळे आहे. आपले विश्व किती मोठे आहे हे आपल्याला माहीत नाही. असे देखील होऊ शकते की ज्ञात विश्वापासून कोट्यावधी प्रकाश वर्षे दूर वास्तविक विश्व पसरलेले आहे, ज्यामध्ये वायू, तारे, ग्रह आणि सर्व काही आहे. अशीही शक्यता आहे की पृथ्वीसारखे ग्रह आपल्या अवक्याबाहेर आहेत आणि आपल्या ग्रहासारखे जीवन तिथं असू शकतं. अशा प्रकारे पाहिले तर आपले विश्व हे फक्त एक पर्याय आहे. मात्र असे देखील होऊ शकते की दुसरे विश्व आहे आणि त्याचे काही वेगळे सार्वत्रिक नियम आहेत, जसे की इलेक्ट्रॉन हा न्यूट्रॉन आणि प्रोटॉन इतका जड आहे, आणि यासारखे वेगवेगळे नियम असलेले अनेक विश्व असू शकतात. ही मल्टीवर्स वैज्ञानिक संकल्पना आहे. मार्वलचे मल्टीवर्स काही वेगळ्या पद्धतीने दाखवले आहे. साहजिकच 2.5 तासांच्या चित्रपटात कथेला प्रभावी आणि सशक्त करण्यासाठी जादूचाही वापर करण्यात आलाय. या चित्रपटात या पृथ्वीमधील काळ प्रवासाची क्षमता दर्शवली आहे, ज्यासाठी डॉक्टर स्ट्रेंज जादूचा वापर करताना दिसतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की आपण प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकत नाही. मात्र अनेक वैज्ञानिक संकल्पनांनी याची शक्यता देखील निर्माण केली आहे. संशोधनात शास्त्रज्ञांनी विश्वात कुठेही पोहोचण्याच्या साधनाला वॉर्म होल असे नाव दिले आहे. एक वॉर्म होल एक शक्यता आहे. जर आपल्या विश्वातील जीवन हे घटकांच्या विशेष संयोगाने निर्माण केले जाऊ शकते, जे विश्वात सर्वत्र एक असण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व ब्रह्मांडातील सार्वत्रिक नियमांनी बांधले गेले आहे, जे गुरुत्वाकर्षणाच्या समान नियमांनी बांधले गेले आहे. अणूमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन इत्यादी एकमेकांना बांधलेले परमाणु बल आहे. खरं तर विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित अनेक अनुत्तरित प्रश्न मल्टीवर्सच्या शक्यतांना पर्याय देतात. विश्वाच्या उत्पत्तीचा सर्वात लोकप्रिय विश्वास म्हणजे बिग बँग सिद्धांत, जो स्वतः सिद्ध झालेला नाही किंवा जो अद्याप सिद्ध करणे शक्य नाही. त्याचवेळी विश्वाचा इतका विस्तार का होत आहे आणि तो अशा प्रकारे का पसरत आहे असे अनेक प्रश्न कायम आहेत. या विषयावर कॉस्मिक इन्फ्लेशनची संकल्पना देखील आहे, ज्यामुळे मल्टीवर्स तयार होण्याची शक्यता निर्माण होते. आता शास्त्रज्ञ असे म्हणू शकतील की मल्टीवर्स अजूनही शोधण्याच्या प्रक्रियेत आहे. जरी विश्वाच्या काही वैशिष्ट्यांसाठी बहुविश्वाचे अस्तित्व आवश्यक आहे असे वाटत असले, तरी ते प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे सूचित करणारे काहीही प्रत्यक्षपणे पाहिले गेले नाही. आतापर्यंत मल्टीवर्सच्या कल्पनेचे समर्थन करणारे पुरावे पूर्णपणे सैद्धांतिक आहेत आणि काही प्रकरणांमध्ये तात्विक देखील आहेत.